हॅलो फ्रेंड्स ओनली वर्दी या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त वीस जी केचे प्रश्न पाहणार आहे आणि त्या वीस जीकेचे प्रश्नाचे आपण पन्नास जी केचे प्रश्न बनवणार आहे एकदम प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित तर व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला मुंबईच्या पेपरला नक्कीच होईल ही गॅरंटी तर पहा पहिला प्रश्नपासून सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आपला जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता जगातील सर्वात जास्त मतदार तर पहा उत्तर आहे भारत भारतात सर्वात जास्त मतदार आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्यात आली एकोणीसशे एक्कावन्न साली भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे भारतात सगळ्यात पहिले निवडणुका झाल्या हा प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे एक्कावन्नमध्ये नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न बघू जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणतं जगात सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे टोकियो जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो भारताचा दुसरा क्रमांक आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारतात सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता म्हटलं तर बिहार आणि दोन नंबरवर आहे महाराष्ट्र सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हटलं कोणता तर पुणे आणि ठाणे आता अपडेट आहे हा पुणे आणि दोन नंबर आहे ठाणे नेक्स्ट आहे तिसरा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सातव्या क्रमांकावर आहे मग प्रथम क्रमांकावर कोण आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर रशिया दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा चीन अमेरिका ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया सातव्या क्रमांकावर आहे भारत क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा सातवा क्रमांक लागतो भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं क्षेत्रफळ असलेलं सर्वात राज्य आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ राजस्थान आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आता महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर नेक्स्ट पाहू चौथा प्रश्न कांगारूचा देश असे कोणत्या देशाला म्हणतात कांगारूचा देश असे ऑस्ट्रेलियाला म्हणतात ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रपती आहे सध्याचे अँथनी अल्बोनिस अँथनी अल्बोनिस नेक्स्ट आहे पाचवा प्रश्न जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे चीन चीनची राजधानी ही बीजिंग आहे चीनचे ची चलन हे रेनबिंग रेनबी किंवा युआन ऑप्शनमध्ये एक ते यू युवानिन किंवा रेनबी दोनपैकी एक अपडेट आहे रेनबी चीनचे राष्ट्रप्रमुख आहे शी जिनपिंग नंतर आहे सहावा प्रश्न पश्चिम बंगालच्या कोणत्या प्रसिद्ध मिठाईला भौगोलिक मानांक मिळालेला आहे तर पहा पश्चिम बंगालच्या रसगुल्ला या मिठाईला भौगोलिक मानांक मिळालेला आहे भौगोलिक मानांक अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचा आहे आणि तो दहा वर्षासाठी दिला जातो भारतातला पहिला भौगोलिक मानांक हा कोणाला मिळाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकते भारतातील पहिला भौगोलिक मानांक हा दार्जिलिंगच्या चायला दा मिळाला होता पश्चिम बंगाल नेक्स्ट आहे सातवा प्रश्न आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकॅडमी पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सर्वश्रेष्ठ अभिनेता सर्वश्रेष्ठ अभिनेत्री ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे विकी कौशल कटरीनाचे पती विकी कौशल आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकॅडमी पुरस्कार दोन हजार बावीस एक कोठे आयोजन केलं होतं आयोजन झालं होतं आबुधाबी आयोजन अबुधाबी नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आहे कीर्ती मेनन आणि सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता तर शेरशहा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे नेक्स्ट आहे आठवा प्रश्न मिस वर्ल्ड ही सौंदर्यस्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण तर सर्वांना माहीत आहे पहिली भारतीय सुंदरी होती रिटा फारिया रिटा फारिया नेक्स्ट आहे नवा प्रश्न भारतातील पहिले महिलांनी चालवलेले मुंबईतील रेल्वे स्टेशन कोणते थी? भारतातील पहिलं महिलांनी चालवलेलं मुंबईतील रेल्वे स्टेशन, स्टेशन आहे माटुंगा रेल्वे स्टेशन माटुंगा अगला स्टेशन माटुंगा मुंबईला भर दिली गेलं असेल तर हे ऐकलं असेल तुम्ही नंतर दहावा प्रश्न गोळा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे कॅम्पगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बँगलोर उत्तर आहे बँगलोर जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं सर्वात सुंदर सर्वोत्कृष्ट विमानतळ आहे हमाद हे आहे कतारमध्ये कतारची राजधानी आहे दोहा नंतर आहे भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं असा जर प्रश्न विपरला आला तर कॅम्प गोडा हे भारतातील सर्वात पृष्ठ किंवा सर्वात सुंदर विमानतळ आहे नंतरचा अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड झालेली आहे आता अलीकडेच महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता बनलेले आहे वीरेंद्र सराफ वीरेंद्र सराफ वीरेंद्र सराफ कलम एकशे पासष्टनुसार कलम एकशे पासष्टनुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते आता हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात तर राज्यपाल राज्याचा सर्वोच्च वकील म्हणून कोण कोण काम पाहतो म्हटलं तर महाधिवक्ता नंतरचा प्रश्न आपला बारावा भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे गुजरातला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे जवळपास सोळाशे किलोमीटरचा त्या आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि चौथ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र नंतर आहे तेरावा प्रश्न वंदे मातरम या गीताचे स कवी कोण आहेत वंदे मातरम हे गीत वेगळं हे राष्ट्रीय गीत आहे आणि आपलं जर राष्ट्रगीत म्हटलं राष्ट्र तर वेगळं जनगणमनं आणि राष्ट्रीय वेगळं आता हे राष्ट्रीय गीत विचारलेलं आहे तर राष्ट्रीय गीत आहे बकीमचंद्र चॅटर्जी वंदे मातरम या आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे गीत आणि हे एकोणीसशे पन्नासमध्ये याला मान्यता मिळाली होती राष्ट्रीय गीत गायला किती वेळ लागतो किती कालावधी लागतो हा सुद्धा प्रश्न पेपरला आलेला आहे एक मिनिट दोन सेकंद म्हणजेच बासष्ट सेकंद लागतात आणि आपलं जे जनगणमन आहे ते राष्ट्र राष्ट्रगीत त्याचा कालावधी आहे बावन्न सेकंद नंतर चौदावा प्रश्न दोन हजार बावीस क्रिकेटचा विजय हजारे करंडक कोणत्या संघाने जिंकला विजय हजारे करंडक सौराष्ट्र याने जिंकलेला आहे बी सीचे बी सी सी आयचे सध्या अध्यक्ष आहे बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष आहे रॉझर बिन्नी हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी दोन हजार एकवीसचा विजय हजारे करंडक विजेता हिमालय प्रदेश होता हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आणि दोन हजार बावीसमध्ये आत्ता तामिळनाडूचा पराभव करून सौराष्ट्र हा विजेता बनलेला आहे नेक्स्ट आहे पंधरावा प्रश्न रणांगण या कादंबरीचे लेखक कोण रणांगण या कादंबरीचे लेखक आहे विश्राम बेडेकर विश्राम बेडेकर विस खांडेकर यांची क कविता कोणती तर ययाती आणि अमृतवेल ही विस खांडेकर जी आहे शिवाजी सावंत यांची कोणती तर मृत्युंजय आणि छावा हे शिवाजी सावंत यांचे आहे यादीला पुरस्कार मिळालेला आहे विसा खांडेकरच्या पहिला ज्ञानपीठ पुरस्कार नेक्स्ट आहे सोळावा प्रश्न आपला बी हे टोपन नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं आहे बी नारायण नारायण मुरलीधर गुप्ते नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपन नाव आहे कवी बी नंतर आहे माधव जुलियन हे टोपण नाव कोणत्या कवीचं आहे माधव त्र्यंबक पटवर्धन माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा आहे सतरावा प्रश्न आहे आपला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले कवी आहे स खांडेकर आत्ताच सांगा तुम्हाला स खांडेकर ययाती ययातीसाठी भेटलेला आहे वि स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कारची सुरुवात कधी झाली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली हे पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि स खांडेकर आहे विष्णू सकाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता जी शंकर कुरूप जर भारतातून पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कोण तर ह्या जी शंकर कुरूप यांना मल्याळम भाषेतील साहित्यिकाला हा प्रदान करण्यात आला होता नंतर आहे अठरावा प्रश्न एक विधायक एक पेन्शन योजना लागू करणारा पहिलं राज्य कोणतं एक विधायक एक पेन्शन योजना पंजाब पंजाबमध्ये लागू केलेली आहे पंजाबचे नवीन मुख्यमंत्री आहे भगवंत मान ते आम आदमी पार्टीचे होते पंजाबच्या विधानसभेची जागा आहे एकशे सतरा नंतर आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीसुद्धा आहे विधानसभा नंतर प्रश्न आपला केन बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा कोणत्या राज्यासोबत करार झाला केन बेटवा नदी जोड प्रकल्प तर यामध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये करार झालेला आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश नेक्स्ट आहे विसावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तर पहा प्रश्न कसे वाटले मित्रांनो सांगा नक्की कळवा एक व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर आणि चॅनल आपलं नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर पहा विसावा प्रश्न काय म्हणते विसावा प्रश्न आहे कोणते हायकोर्ट भारताचे पहिले पेपरलेस हायकोर्ट आहे भारताचं पहिलं पेपरलेस हायकोर्ट आहे केरळ उच्च न्यायालय मोस्ट एम पी क्वेश्चन आहे हा केरळ उच्च न्यायालय हे भारताचं पहिलं पेपरलेस हायकोर्ट आहे घटनेच्या कलम दोनशे चौदा नुसार उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते उच्च न्यायालय दोनशे चौदा नंतर आहे सध्या भारतात किती उच्च न्यायालय हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहे तर पंचवीस उच्च न्यायालय आहे मित्रांनो उद्या आणखी एक व्हिडिओ घेऊन येऊ असाच वीस प्रश्नाचा तोपर्यंत धन्यवाद